आता आपण आलेलो आहोत दिल्लीतल्या अक्षरधाम मंदिरमध्ये. हॅलो, तुम्ही बघू शकता मागे माईस टोम्ब आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये भेट देणार आहोत दिल्लीतल्या प्रसिद्ध अक्षरधाम आणि हुमायून टोम्ब अर्थात हुमायूचा मकबरा ह्या ठिकाणांना. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. पण त्याआधी जर तुम्ही आमचा आधीचा दिल्लीचा लाल किल्ल्याचा व्हिडिओ नसेल पाहिला तर तो नक्की पहा. त्याची लिंक मी तुम्हाला आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लाल किल्ल्याला भेट दिल्यानंतर आम्ही निघालो आहोत जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरापैकी एक असलेल्या अक्षरधाम मंदिराला भेट देण्यासाठी. तिकडे पाहू शकता तुम्हाला इथे अक्षरधाम मंदिर दिसत आहे. इथे येण्यासाठी तुम्ही रिक्षा, कॅब किंवा मेट्रोने येऊ शकता. वरती पाहू शकता मेट्रो चाललेली आहे. जवळ तिथे मेट्रोचं स्टेशनसुद्धा आहे. अक्षरधाम हे मेट्रोचं इथल्याच जवळचं स्टेशन. 6 नोव्हेंबर 2005 रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी ह्या मंदिराचं शासकीय रूपात उद्घाटन केलं. त्यानंतर 2007 साली ह्या मंदिराची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. तेच हे स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर. हे मंदिर मंगळवार ते रविवार सकाळी 10 ते 6:30 खुलं असतं. प्रवेशासाठी कुठलीही फी आकारली जात नाही. सुमारे 100 एकर परिसरात पसरलेलं हे मंदिर 141 फूट उंच, 316 फूट रुंद आणि 350 फूट लांबीचं हे मंदिर आहे. या मंदिरात 234 खांब आहेत, 9 घुमट आणि 20,000 साधुसंतांच्या प्रतिमा आहेत. हे मंदिर बांधण्यासाठी 11,000 कारागिरांनी काम केलं आणि हे बनवण्यासाठी 5 वर्षाचा कालावधी लागला होता. तर आपण आलेलो आहोत दिल्लीतल्या अक्षरधाम मंदिरमध्ये. खूप फेमस आहे इथला. रात्री लेझर शो, लाईट शो असतो. आता आपण दुपारी आलो नाही. इथे आतमध्ये बॅग आणि मोबाईल अलाउड नाही आहे. मी इथं बाहेर पण जर व्हिडिओ करू शकतो. आता मी आतमध्ये चाललेलो आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानी गुलाबी दगडांचा आणि पांढऱ्या इटालियन मार्बलचा उपयोग करण्यात आलेला आहे. आणि यात विशेष म्हणजे कुठलाही स्टील आणि काँक्रीटचा वापर करण्यात आलेला नाही. संपूर्ण मंदिर बघण्यासाठी सुमारे 1.5 ते 2 तासाचा वेळ लागू शकतो. संध्याकाळी आलात तर इथला लाईट शो आणि लेझर शोचा नक्की आनंद घ्या. अक्षरधाम मंदिराला भेट दिल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत दिल्लीतल्या प्रसिद्ध हुमायून टोम्ब अर्थात हुमायूच्या मकबऱ्याला भेट देण्यासाठी. हजरत निजामुद्दीनपासून 3 किलोमीटर अंतरावर हा हुमायूचा मकबरा स्थित आहे. मकबऱ्याला भेट देण्यासाठी भारतीय लोकांसाठी 35 रुपये प्रवेश शुल्क आहे, जे तुम्ही इथे येऊन खिडकीवरनं परचेस करू शकता किंवा ऑनलाईनही करू शकता. चला तर मग भेट देऊया हुमायूच्या मकबऱ्याला. लाल वाळूच्या खडकापासून बांधलेली इतकी मोठी अशी पहिलीच वस्तू. हुमायूनची कबर भारतीय उपखंडात बांधली गेलेली ही पहिली भव्य कबर म्हणावी लागेल. हा मकबरा 30 एकर पसरलेला 4 बाग बगीचा परिसरामध्ये आहे. हुमायून हा बाबर नंतरचा दुसरा मुघल सम्राट. 1531 साली वडिलांकडून मिळालेलं राज्य हुमायून टिकवू शकला नाही. त्याच्याच सावत्रभावांनी त्याच्या राज्याचे तुकडे केले. पुढे नंतर शेरशाह सुरीने त्याचा पराभव केला. 1956 साली जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याला दिल्लीच्या पुराण्या किल्ल्यात दफन करण्यात आलं. त्यानंतर त्याच्या पार्थिवाला बाहेर काढून पुन्हा पंजाबला दफन करण्यात आलं. पण पुढे हुमायून राजाचा मुलगा अकबरने राज्य सांभाळल्यावर हुमायून राजाची पहिली पत्नी बेग बेगमने आपल्या पतीच्या स्मरणार्थ विशाल स्मारक बनवलं. तोच हा हुमायूचा मकबरा. हॅलो, तुम्ही बघू शकता मागे हुमायूस टोम्ब आहे. मुघल साम्राज्याचा दुसरा राजा हुमायून त्या स्मरणार्थ बांधलेली ही वास्तू. आज जाणार आहोत बघणार. ह्या इमारतीचं बांधकाम हुमायूनच्या मृत्यूनंतर 9 वर्षांनी अर्थात 1565 रोजी सुरू झालं ते 1572 पर्यंत सुरू होतं. हुमायूनचा मकबरा प्रचंड अशा चौथऱ्यावर उभारला आहे. या चौथऱ्याची उंची 7 मीटर आहे आणि वर जाण्याचा दगडी जिना एकदम चढा आहे. गुडघा दुखवणारा हा जिना आहे आणि ह्याच्या चढून गेल्यानंतर समोर आपल्याला दिसतो तो मकबरा. अतिशय प्रशस्त अशी वास्तू आहे आणि ह्यावर केलेलं नक्षीकाम तर अप्रतिम आहे. संगमरवरात कोरलेल्या जाळ्या ह्या थक्क करून टाकणाऱ्या आहेत.
वरती डावीकडे चौथऱ्यावर अनेक संगमरवरी कबरी आहेत. त्यासोबतच ह्या मकबरा परिसरात साधारण 100 कबरी आहेत, पण सगळ्यांवर नावं नसल्यामुळे त्या कोणाच्या आहेत या समजत नाहीत. हा मकबरा 2 मजली असून तो पिवळ्या आणि काळ्या संगमरवरापासून बनवलेला आहे. त्यावरील डोम हा पर्शियन पद्धतीचा असून मकबरा 47 मीटर उंच आहे. लाखो पर्यटक दरवर्षी ह्या मकबऱ्याला भेट देतात. वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणून ह्या मकबऱ्याला बघितलं जातं. जेव्हा ही वास्तू बांधली गेली त्यानंतर हुमायून राजाचं पार्थिव जे पंजाबला होतं तिथून काढून ते पुन्हा इथे दफन करण्यात आलं. अष्टकोनी मधल्या खोलीत हुमायूनची संगमरवरी कबर आहे आणि बाजूच्या खोल्यांमध्ये राजघराण्यातील इतरांच्या कबरी देखील आहेत. पाहू शकता ही जी मधोमध संगमरवरी कबर आहे ती हुमायूनची आहे. अर्थात ही खरी कबर नाही आहे, खरी कबर ही तळघरात आहे. जसं ताजमहल हे प्रेमाचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे हा हुमायूनचा मकबरा देखील एक प्रेमाचं प्रतीक मानता येईल. जसा ताजमहल शाहजहानने मुमताजच्या प्रेमासाठी बांधला होता तसाच हा हुमायूनच्या पत्नीने हुमायूनसाठी बांधला होता. भारतात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असलेल्या 32 ठिकाणांपैकी एक हा हुमायूचा मकबरा सुद्धा आहे. एक अप्रतिम आणि महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून हुमायूनच्या मकबऱ्याला तुम्ही नक्की भेट द्या. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काही माहिती घेऊन. दिल्लीच्या नवीन ठिकाणांना भेटूया. तोपर्यंत बाय बाय.